हेलो माय डियर स्टूडेंट्स, आज आपण स्ट्रेट पेयर ऑफ स्ट्रेट लाइन्स मध्ये जे एग्जांपल नंबर 5 सॉल्व आहे त्याच्यानंतर एक्सरसाइज नंबर 4.1 मध्ये असणारे काही प्रॉब्लेम्स त्यासोबत मिसलिनियस मध्ये असणारे प्रॉब्लेम्स परंतु सारख्या पद्धतीवरती असणारे ते आपल्याला सॉल्व करायचे आणि दॅट्स आर व्हेरी सिंपल, फारच सिंपल आहे. तर लक्ष द्या, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ के हे जे दोन्ही प्रॉब्लेम्स आहेत ते एकसारख्या मेथडवरती आहे, सेम मेथडवरती आहे, बरोबर. तर यामधला हा जो क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 5 आहे हा सॉल्व्ड आहे आणि हा अनसॉल्व्ड आहे, तर हा फिफ्थ नंबर मधला जो सेवन्थ नंबरचा प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व करतोय पेज नंबर 131 वरचा. ठीक, तर आता लक्ष द्या, फाइंड के इफ वन ऑफ द लाइन्स. आता हे जे तुम्हाला इथे इक्वेशन दिसते आहे या इक्वेशन आपण होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स एंड वाय म्हणतोय. And it represents a pair of straight line. हा काय रिप्रेझेंट करतो, अशा दोन लाईन विच पासिंग थ्रू द ओरिजिन, ज्या ओरिजिन मधून पास होतात, आणि मग त्या दोन लाईन पैकी एक लाईन ही आहे, बरोबर. तर या प्रॉब्लेमला आपण दोन पद्धतीने सॉल्व करू शकतो, परंतु जे सबस्टिट्यूशन मेथड आहे म्हणजे वायची व्हॅल्यू काढून ती इथे पुटअप करणे ते कठीण जाते, त्यापेक्षा ऑक्सिलरी इक्वेशन जे आहे त्याचा यूज करून आपण इथे हा प्रॉब्लेम सॉल्व करतो. ऑक्सिलरी इक्वेशन ऍक्च्युअली काय असतं तर लक्ष द्या, समजा तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, बरोबर. दिस इज कॉल्ड एज दी होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स एंड वाय. मग तुम्हाला याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन ओरिजिन मधून पास होतात, त्यापैकी एक लाईन घेतो वाय इज इक्वल टू एम एक्स. सो एम इज इक्वल टू काय झालं, वाय अपॉन एक्स झालेलं आहे. मी काय करेल की या इक्वेशनला वाय अपॉन एक्सच्या फॉर्ममध्ये आणतो आहे. सो डिवायडिंग थ्रोड बाय एक्स स्क्वेअर, या इक्वेशनला मी एक्स स्क्वेअर ने डिवाइड करतो. सो ए एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो अपॉन एक्स स्क्वेअर दॅट इज झिरो. म्हणजे हा झाला ए, हा झालेला आहे ट्वाइस एच इंटू वाय अपॉन एक्स, आणि हा झालेला आहे बी इंटू वाय अपॉन एक्स चा होल स्क्वेअर आणि इज इक्वल टू झिरो. मग वाय अपॉन एक्स म्हणजे काय, तर एम, आणि म्हणून वाय अपॉन एक्स च्या जागेवरती जर आपण एम ठेवला तर ए प्लस ट्वाइस एच एम प्लस बी एम स्क्वायर इज इक्वल टू झिरो. सो बी एम स्क्वायर प्लस ट्वाइस एच एम प्लस ए इज इक्वल टू झिरो, अँड दिस इज कॉल्ड एज दी ऑक्सिलरी इक्वेशन ऑफ धीस. याच हे काय झालेलं आहे, ऑक्सिलरी इक्वेशन झालेलं आहे, आणि या इक्वेशनचा यूज करून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे. ओके, आता यामध्ये काय होतं, मी हा फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. गिवन होमोजिनियस इक्वेशन इज, तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन काय दिलेलं आहे, गिवन होमोजिनियस होमोजिनियस इक्वेशन इज काय दिलेलं आहे, इक्वेशन सिक्स एक्स स्क्वेअर प्लस के इंटू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, बरोबर. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. आता यामध्ये काय झालेलं आहे, युअर गिवन ट्वाइस एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो. पहिले इथे काय करतो, याचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहितोय. सो ऑक्झिलरी इक्वेशन इक्वेशन ऑफ इक्वेशन फर्स्ट इज काय होईल, ऑक्झिलरी इक्वेशन. तुम्हाला माहित आहे याला जर आपण या इक्वेशन सोबत कंपेअर केलं तर तुम्हाला ए ची व्हॅल्यू काय भेटते, तर दॅट इज सिक्स, बी ची व्हॅल्यू काय भेटते वन, आणि ट्वाइस एच ची व्हॅल्यू भेटते आहे के, बरोबर. मग यामध्ये तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन काय मिळालेलं आहे, बी एम स्क्वेअर म्हणजे बी ची व्हॅल्यू वन सो एम स्क्वेअर प्लस ट्वाइस एच ची व्हॅल्यू के सो के एम, आणि प्लस ए ए ची व्हॅल्यू सिक्स आणि इज इक्वल टू झिरो, बरोबर आहे. तर या पद्धतीचं आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, ठीक आहे ना. तर इथे हा जो एम आहे, तर धिस इक्वेशन इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ एम. हे जे इक्वेशन तुम्हाला इथे मिळालेलं आहे हे ऑक्झिलरी इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे इन टर्म्स ऑफ एम.
म्हणजे याचा अर्थ m च्या इथे दोन व्हॅल्यूज आहे आणि m म्हणजे काय तर स्लोप दोन व्हॅल्यू आहे म्हणजे दोन स्लोप आहे म्हणजे दोन लाइन झालेले आहे त्यापैकी एक लाइन तुम्हाला इथे दिलेली आहे म्हणजे या लाइनचा स्लोप या इक्वेशनला काय करणार सॅटिस्फाई करणार आणि म्हणून मी इथे लिहितोय ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ इक्वेशन फर्स्ट इज काय असेल bm स्क्वेअर म्हणजे काय झालेला आहे m स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट म्हणजे xy आणि प्लस सॉरी xy k k आहे इथे k आणि त्यानंतर इथे xy येणार नाही म्हणजे काय येणार km आणि प्लस काय झालेलं आहे 6 इज इक्वल टू 0 इथे मी तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन कसं निघतं ते काढून दिलेलं आहे ओके तर m स्क्वेअर प्लस km प्लस 6 इज इक्वल टू 0 अँड दिस इज इक्वेशन नंबर सेकंड सिंस 2x plus y is equals to 0 is the line is one of the line is one of the line represented by equation first represented by equation first या equation first ने represent केलेला ज्या दोन लाइन आहेत त्यापैकी one line ही काय आहे 2x plus y is equals to 0 so slope of line is what slope of line twice x plus y is equals to 0 is minus a upon b a ची व्हॅल्यू आहे 2 आणि b ची व्हॅल्यू 1 म्हणजे minus 2 झालेली आहे and therefore m is equals to minus 2 m is equals to minus 2 satisfy the equation second या इक्वेशन सेकंडला m ची व्हॅल्यू minus 2 काय करेल सॅटिस्फाय करेल and so we put the values of m that is minus 2 whole square plus k into minus 2 plus 6 is equals to 0 minus 2 square that is 4 plus minus twice k plus 6 is equals to 0 so twice k is equals to 8 minus k is equals to 4 and this is the answer हे झालेला आहे answer काय केलेला आहे परत लक्षात घ्या तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स एंड वाय दिलेला आहे असं दिल्यानंतर त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन काय काय असते तर bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल्स टू 0 हे झालेलं आहे ऑक्झिलरी इक्वेशन मग याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन असतात आणि त्या दोन लाईनचे दोन स्लोप असतात मग हे जे ऑक्झिलरी इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे इन टर्म्स ऑफ m म्हणजे m च्या दोन व्हॅल्यू झाल्या m म्हणजे काय तर स्लोप म्हणजे याचा अर्थ जर तिथे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे m च्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे दोन स्लोपच्या फॉर्म मध्ये आहे तर तिथे दोन लाईन असेल त्यातली एक लाईन तुम्हाला इथे दिलेली आहे दिलेल्या होमोजिनियस इक्वेशनची तर याचा अर्थ त्या लाईनचा स्लोप त्याच्या ऑक्झिलरी इक्वेशनला सॅटिस्फाय करेल आणि तेच आपण इथे केलेलं आहे पहिले गिवन होमोजिनियस इक्वेशन इज होमोजिनियस इक्वेशन लिहिलंय त्यानंतर ऑक्झिलरी इक्वेशन लिहिलं आणि त्यानंतर ही जी लाईन आहे ही लाईन याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन पैकी एक आहे म्हणजे याचा अर्थ या लाईनचा स्लोप या इक्वेशन नंबर सेकंडला सॅटिस्फाय करतोय आणि मग ती व्हॅल्यूज पुट अप केली आणि आंसर काढलेला आहे तुम्हाला हा एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व दिलेला आहे तो सॉल्व करून पाहायचा आहे त्यानंतर आता बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत फाइंड द व्हॅल्यूज ऑफ के आणि हे प्रॉब्लेम्स एकसारख्या मेथडवरती आहे तुम्हाला स्लोप याने रिप्रेझेंट केलेले जेवढे की होमोजिनियस इक्वेशन्स आहेत त्याने रिप्रेझेंट केलेल्या ज्या लाईन्स आहे त्या लाईनच्या स्लोपचं जे काही प्रॉडक्ट असेल किंवा सम असेल यांच्यामध्ये रिलेशन्स दिलेले आहे आणि त्या रिलेशनचा यूज करून आपल्याला इथे प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तुम्हाला माहित आहे की जर तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स एंड वाय दिलेलं असेल आणि त्याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईनचे स्लोप जर m1 आणि m2 असेल तर m1 प्लस m2 ची व्हॅल्यू असते मायनस ट्वाइस एच अपॉन बी आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू असते a अपॉन बी बरोबर हे मान्य आहे तुम्हाला आणि हे शिकवलेलं आहे m1 प्लस m2 ची व्हॅल्यू मायनस टू एच अपॉन बी असो आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू a अपॉन बी असते ओके आणि ऑक्झिलरी इक्वेशनला आपण सॉरी दिलेल्या होमोजिनियस इक्वेशनला आपण ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो सोबत कम्पेअर करतो आता पहिला प्रॉब्लेम काय दिलेला आहे गिवन होमोजिनियस इक्वेशन इज गिवन होमोजिनियस इक्वेशन इज होमोजिनियस
इक्वेशन इज आता होमोजिनियस इक्वेशन काय दिलेलं आहे तर x स्क्वेअर प्लस के एक्स वाय मायनस थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो अँड दिस इज इक्वेशन ऑफ द फर्स्ट. याला कंपेअर करून आपण ए ट्वाइस एच आणि बी ची व्हॅल्यू काढतो आहे. सो ऑन कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. सो द व्हॅल्यूज ऑफ ए इज इक्वल टू वन, ट्वाइस एच इज इक्वल टू के अँड बी इज इक्वल टू मायनस थ्री. बरोबर. आता हे झाल्यानंतर इथे काय म्हणतोय, लेट M1 and M2 be the slope of lines represented by equation first. M1 आणि M2 आपण अशा लाईनचा स्लोप घेतो आहे की ज्याने ज्या इक्वेशन फर्स्ट ने रिप्रेझेंट केलेल्या लाईन्स आहेत रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन फर्स्ट. And so M1 plus M2 is equals to minus twice H upon B and M1 into M2 is equals to A upon B. M1 plus M2 is equals to minus twice H upon B manjas kaala minus K upon minus 3 manjas K upon 3. This is equation number 2nd. And yamade A upon B chvelu kaya hai. So that is 1 upon minus 3. म्हणजे मायनस वन अपॉन थ्री. दिस इज M1 इंटू M2, दिस इज थर्ड. आता एवढं झाल्यानंतर यामध्ये कंडिशन्स दिली आहे. सिन्स द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, सो अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन जी दिलेली आहे त्यावरून आपण काय म्हणतो आहे, द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय फर्स्ट म्हणजे M1 प्लस M2, द सम ऑफ द स्लोप गिव्हन बाय द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन फर्स्ट इज इक्वल टू ट्वाइस देअर प्रॉडक्ट टू टाइम्स M1 M2 दॅट इज ट्वाइस देअर प्रॉडक्ट. सो M1 प्लस M2 दॅट इज K बाय 3 is equals to 2 into M1 into M2 is minus 1 upon 3. This 3 get cancelled, so the values of K is equals to minus 2, and this much is a very simple problem. बरोबर आहे. या पद्धतीचे एवढं सोपी प्रॉब्लेम आहे. अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन्स कंडिशन्स टाकले आणि आन्सर काढले आहे. सेम प्रॉब्लेम्स बाकीचे पण आहे, तरी आपण काही प्रॉब्लेम्स करतो आहे. त्यानंतर नेक्स्ट, given homogeneous equation is 3x square plus kxy minus y square is equals to 0 हा झालेला आहे दिलेला इक्वेशन. काय म्हटलेलं आहे, द सम ऑफ द स्लोप ऑफ द गिवन लाईन्स इज 0 म्हणजेच M1 प्लस M2 ची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे याचा अर्थ M1 इंटू M2 वगैरे काढण्याची गरज नाही. इथे काय म्हणतोय आपण, ऑन कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो अँड सो द व्हॅल्यूज ऑफ ए इज इक्वल टू 3, ट्वाइस एच इज इक्वल टू के अँड बी इज इक्वल टू मायनस 1. लेट M1 अँड M2 बी द स्लोप ऑफ लाईन्स represented by equation first. समजा M1 आणि M2 हे झाले स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन फर्स्ट अँड सो M1 प्लस M2 इज इक्वल टू मायनस ट्वाइस एच अपॉन बी. फक्त आपल्याला सम ऑफ द स्लोपचीच गरज आहे आणि म्हणून मायनस ट्वाइस एच अपॉन बी. सो मायनस के अपॉन मायनस 1 म्हणजेच के. This is the value of M1 plus M2. बरोबर आहे. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे, द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स गिव्हन बाय इज 0. सो अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन कंडिशन काय दिलेली आहे तर M1 plus M2 ची व्हॅल्यू 0 आहे अँड सो K इज इक्वल टू 0 अँड दिस इज द आन्सर. हे झालेलं आहे आन्सर.
आता यामध्ये कंडिशन सांगतो आहे, परत आपण दोन प्रॉब्लेम्स घेऊ आणि त्यानंतर मग पात्र तुम्हाला करायचे. गिवन होमोजिनियस इक्वेशन इज, आता इथे काय म्हटलंय, द सम ऑफ द स्लोप इज इक्वल्स टू द प्रॉडक्ट, म्हणजे याचा अर्थ एम वन प्लस एम टू ची व्हॅल्यू काय झालेली आहे, एम वन प्लस एम टू इज इक्वल्स टू एम वन इंटू एम टू, म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर परत हा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम मी करून देतोय. गिवन होमोजिनियस इक्वेशन इज 3x² + kxy - y² इज इक्वल्स टू 0. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. ऑन कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ ax² + 2hxy + by² is equals to 0 and so the values of a is equals to 3, twice h is equals to k and b is equals to minus 1. बरोबर. आता यामध्ये आपण काय म्हणतोय, लेट m1 and m2 be the slope of lines represented by equation first ने रिप्रेझेंट केलेल्या ज्या लाईन्स आहे त्याचे स्लोप आपण एम वन आणि एम टू घेतलेले आहे. सो एम वन प्लस एम टू ची व्हॅल्यू झालेली आहे -2hx / b अँड एम वन इंटू एम टू ची व्हॅल्यू झालेली आहे a / b. एम वन प्लस एम टू ची व्हॅल्यू -2hx / b म्हणजेच -k / -1 म्हणजेच k. बरोबर. आणि एम वन इंटू एम टू ची व्हॅल्यू आहे a / b म्हणजे 3/-1 दॅट इज -3. हे झालेलं आहे एम वन प्लस एम टू आणि एम वन इंटू एम टू ची व्हॅल्यू. अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन कंडिशन काय दिलेली आहे ती व्यवस्थित वाचा. सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड डिफर बाय फोर म्हणजे याचा अर्थ m1 - m2 ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे. अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन द व्हॅल्यूज ऑफ m1 - m2 इज इक्वल्स टू 4. ओके, दोघांमधला फरक हा 4 आहे. अँड नाउ वी नो, तुम्हाला माहितीये, आता m1 - m2 ची व्हॅल्यू माहितीये, m1 + m2 आणि m1 - m2 ची व्हॅल्यू माहिती आहे, तर आपल्याला ह्या चौघांमधलं रिलेशन काढायचं आहे. वी नो दॅट m1 - m2 चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू m1 + m2 चा होल स्क्वेअर -4 टाइम्स m1 - m2 असतो. मान्य आहे हे रिलेशन, तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. दॅट इज m1 - m2 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू m1 + m2 होल स्क्वेअर -4 टाइम्स m1 - m2. मग आता यामध्ये 4 चा स्क्वेअर झालेला आहे, m1 + m2 ची व्हॅल्यू झालेली आहे k, सो k चा स्क्वेअर आणि 4 टाइम्स -3, सो 4 × -3 म्हणजे आपण ह्या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या सर्व त्यामध्ये पुट अप केलेल्या आहे. दिस इज 16k² आणि हा झालेला आहे 12, सो k² इज इक्वल्स टू 16 - 12 म्हणजे k² इज इक्वल्स टू 4 अँड सो k इज इक्वल्स टू +or - 2 अँड दिस मच इज द आन्सर. पहा, हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा होता. कंडिशन दिलेली होती की दोन स्लोप मधला फरक डिफरन्स हा 4 आहे आणि म्हणून आपण डिफरन्स, त्याच्यानंतर ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन या सर्वांमधलं एक रिलेशन पाहिलं आणि रिलेशन वरून त्याचा आन्सर काढलेला आहे. लास्ट प्रॉब्लेम, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स गिव्हन बाय एक्स इज द स्लोप ऑफ द अदर बाय 8. म्हणजे m1 आणि m2 मधलं रिलेशन दिलेलं आहे. स्लोप ऑफ द वन लाईन, एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोप पेक्षा 8 ने जास्त आहे. म्हणजे m2 इज इक्वल्स टू m1 + 8 घेऊ शकतो किंवा m1 इज इक्वल्स टू m2 + 8 कुठलंही घेतलं तरी चालेल. म्हणजे याचा अर्थ काय की त्या दोघांमधला फरक हा 8 आहे. डिफर बाय 8 कारण वाढलेला आहे, एका स्लोप पेक्षा दुसऱ्या स्लोप हा 8 ने वाढलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे की m1 आणि m2 मध्ये असणारा जो डिफरन्स आहे तो 8 आहे. म्हणजे हाच प्रॉब्लेम, याच प्रॉब्लेम सारखा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. लक्ष द्या इथे kx² +
4xy minus y square is equal to 0 या पद्धतीचा आपल्याला इक्वेशन दिलेला आहे. दिस इज फर्स्ट ऑन कंपेयरिंग इक्वेशन फर्स्ट ऑन कंपेयरिंग इक्वेशन फर्स्ट विथ कोणा सोबत कंपेयर करा ax square plus twice hxy plus by square is equal to 0 so the values of a is equal to k twice h is equal to 4 and b is equal to minus 1 let m1 and m2 be the slope of lines represented by equation first इक्वेशन फर्स्ट ने रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप आपण m1 आणि m2 घेतलेले आहे. सो m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस ट्वाइस h अपॉन b अँड m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b म्हणजेच मायनस ट्वाइस h अपॉन b म्हणजे मायनस 4 अपॉन मायनस 1 म्हणजे 4 आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू झाली a अपॉन b म्हणजे k अपॉन मायनस 1 सो मायनस k मायनस k m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 झालेला आहे. आता यामध्ये काय होतो लक्षात घ्या दोघांमधला फरक एक आहे म्हणजे इथे आपल्याला म्हणता येईल सिन्स गिव्हन कंडिशन अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन्स टू गिव्हन कंडिशन्स काय झालेलं आहे एक स्लोप हा दुसऱ्या स्लोप पेक्षा 8 ने जास्त आहे म्हणजे m1 इज इक्वल टू m2 प्लस 8 सो m1 मायनस m2 इज इक्वल टू 8 झालेला आहे. आता m1 मायनस m2 m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 चे रिलेशन तुम्हाला माहित आहे वी नो m1 मायनस m2 होल स्क्वायर इज इक्वल टू m1 प्लस m2 होल स्क्वायर मायनस 4 टाइम्स m1 m2 सो m1 मायनस m2 चा होल स्क्वायर म्हणजे 8 चा स्क्वायर m1 प्लस m2 चा होल स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू m1 इंटू m2 इज मायनस k सो 64 इज इक्वल टू 16 प्लस 4k म्हणजे 4k इज इक्वल टू 64 मायनस 16 म्हणजे 4k इज इक्वल टू 14 मायनस 6 दॅट इज 8 5 मायनस 1 दॅट इज 4 सो k इज इक्वल टू 48 डिवाइडेड बाय 4 मीन्स 12 अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ k ही कोणाची व्हॅल्यू झालेली आहे के ची व्हॅल्यू झालेली आहे आणि या पद्धतीचा हे प्रॉब्लेम एवढं सोपी आहे. तर हे जे प्रॉब्लेम्स आहे याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. साधारणतः हा चॅप्टर आपल्या 10 ते 15 लेक्चर्स मध्ये कंप्लीट होईल. अजून त्याच्यानंतर 4.1 एक्झरसाइज मधले काही प्रॉब्लेम्स राहिलेले आहेत. मिसलिनियस एक्झरसाइज पण आपण कव्हर करतोय आणि सॉल्व प्रॉब्लेम सुद्धा कव्हर करतो आहे. ओके फक्त प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे.